दिनांक 17/8/2024 रोजी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांचा निरोप समारंभ कार्यक्रम, त्याचबरोबर नवीनच रुजू झालेले पोलीस निरीक्षक किशोर मानभाव यांच्या स्वागत कार्यक्रम उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली जव्हार पोलीस ठाण्यात संपन्न झाला. या निरोप कार्यक्रमात आलेल्या मान्यवरांतून जब्बार मेमन, संपत पवार, पत्रकार जहीर शेख यांनी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांनी त्यांच्या कार्यकाळात जव्हार शहरात केलेल्या चांगल्या कामाची माहिती दिली आहे. तसेच पोलीस हवालदार वेटकर यांनी ब्राह्मणे यांच्याबरोबर केलेल्या 3 वर्ष कामाचा अनुभव सांगत त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या. पोलीस निरीक्षक ब्राह्मणे साहेबांची बोलायची वेळ आली, निरोप घेण्यासाठी उभे राहिले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि त्यांनी त्यांचे अश्रू अनावर झाले. त्यांना बघून आलेले सर्व मान्यवरांच्या डोळ्यात अश्रू निघायला सुरुवात झाली आणि पुढचा 1 मिनिट वातावरण स्तब्ध झालं. सरतेशेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष पिंगळे यांनी मोलाचं मार्गदर्शन करत पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे व किशोर मानभाव यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जव्हारवरून जहीर शेख यांचा रिपोर्ट. व्यासपीठावर उपस्थित असलेले उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणपतराव पिंगळे साहेब, आता तुम्ही त्यांना गुरुवार म्हणे असे, आणि नव्याने हजर झालेले मानभाव साहेब आणि जे मला निरोप द्यायला आलेले असे माझ्यावर प्रेम करणारे सर्व मुस्लिम समाजाचे कमिटीचे सदस्य, अध्यक्ष, ग्रामस्थ, तसेच हिंदू संघटनेचे पण देखील सूर्यभाऊ उपस्थित सर्व माझे अंमलदार अधिकारी सहकारी, 13 महिन्याचा कार्यकाळ गेला पण वाटत नाही का 13 महिने या ठिकाणी काम केलेले, कारण एवढं प्रेम दिलं आहे जेव्हा. सर आपल्या भावनेने आपण समजू शकतो, आपल्यावर प्रेम करणारे भरपूर लोक इथं आहेतच, असंच प्रेम आपल्यावर राहणारच आहे. आपण जे दिलेले शिकवण, जे दिली साथ, आम्ही आयुष्यभर आपली शिदोरी मुलांनी इथं बाळगणार आहोतच. 100% पुढे दिलेल्या आमच्या सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वाद आपल्या आहेत, आपल्या पाठीशी सर नवनी आपले साहेब मानभाव सर काय होऊ शकत होते. आदरणीय पिंगळे सर, आदरणीय ब्राह्मणे सर आणि समस्त जवळवासी, मी आज पोलीस स्टेशनचा शाप घेतला. लोक इथं आहेतच, असंच प्रेम आपल्यावर राहणारच आहे. आपण जे दिलेले शिकवण, जे दिली साथ, आम्ही आयुष्यभर आपली शिदोरी मुलांनी इथं बाळगणार आहोतच. 100% पुढे दिलेल्या आमच्या सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वाद आपल्या आहेत, आपल्या पाठीशी सर नवनिर्मित आपले साहेब मानभाव सर काय होऊ शकत होते. आदरणीय पिंगळे सर, आदरणीय ब्राह्मणे सर आणि समस्त जवळवासी, मी आज पोलीस स्टेशनचा शाप घेतला. मला सरांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळेल. मी सर्व्हिसला खूप ज्युनियर आहे दोन्ही अधिकाऱ्यांपेक्षा, म्हणजे कदाचित आम्ही नोकरी लागलो त्यावेळेस सरांच्या खूप सर्व्हिस झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेत आहे. ब्राह्मणे साहेबांनी जी कामाची पद्धत राबवलेली आहे त्या पद्धतीनेच मी वाटचाल करेन. मला असं काही नाही, फक्त जेवढं कायदेशीर असेल तेवढंच माझ्याकडून मिळेल, कारण ती नोकरीची गरज असते. मानवी चेहरा त्याला राहील त्यासाठी मी प्रयत्न करेन. कोणालाही काही वाईट साईड माझ्याकडूनही बोललं जात नाही आणि संयमही मी सरांसारखाच आहे, त्यामुळे माझी नोकरी मी आदिवासी भागात झाली आणि इथल्यापेक्षा हा बी एक प्रकारचा आदिवासी भाग आहे. आपल्या काय काय गरजा असतात त्या थोड्याशा लक्ष दिल्याबाबत त्या पद्धतीने काम होईल. आणि सरांनी स्टाफला जसं सांभाळायचं, जसं आपल्याला जसं सहकार्य केलं त्याच पद्धतीचं सहकार्य मी भविष्यात देईल. सरांनी ज्या ज्या चांगल्या गोष्टी चालू केल्या त्याही पुढे तशाच राहतील. आणि सरांना म्हणजे तक्रार जाणार नाही याची मी काळजी घेईन. विचार याला नक्की देतील ते, त्यांनाही शुभेच्छा देतो, त्याचबरोबर आपल्या मानव साहेबांसुद्धा शुभेच्छा देतो. त्यांच्याकडे मी अपेक्षा करतो की नक्कीच ते धनी साहेबांच्या सारखं काम करून पोलीस खात्याचं नाव कुठेही खराब होणार नाही, पोलीस खात्याचं नाव चांगलंच झालं पाहिजे अशा पद्धतीनं ते काम करतील, त्यांनी करावं यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांनाही मी शुभेच्छा देतो. आणि आपण एवढं असं जसं ब्राह्मणे साहेबावर प्रेम केलं त्याच पद्धतीनं आपण सुद्धा नवीन साहेबांच्यावरती आपण प्रेम करायला यात काही मला शंका वाटत नाही.
त्या सर्वांना शुभेच्छा, दोन्ही अधिकाऱ्यांना माझ्या खास भरपूर शुभेच्छा. दोघांनाही आता आपापल्या त्यांनी कार्यभार हे करावा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.